शुभ सकाळ विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फळांच्या राजा या कवितेचे कठीण शब्द लिहिणार आहोत। तर तुम्हाला सर्वात प्रथम पाठ क्रमांक 5 फळांच्या राजा हेडिंग द्यायची आहे, त्यानंतर वर्गपाठ तारीख व दिवस लिहायचे आहे। कठीण शब्द हार्ड वर्ड्स। फळ म्हणजे फ्रूट, फळ म्हणजे फ्रूट। राजा म्हणजे किंग, राजा म्हणजे किंग। द्राक्ष म्हणजे ग्रॅप्स, द्राक्ष म्हणजे ग्रॅप्स। गोड म्हणजे स्वीट। संत्रे म्हणजे ऑरेंज। छान म्हणजे नाइश। केळी म्हणजे बनानास, केळी म्हणजे बनानास। कलिंगड म्हणजे वॉटरमेलन, कलिंगड म्हणजे वॉटरमेलन। खुश म्हणजे हॅप्पी, खुश म्हणजे हॅप्पी। बोर म्हणजे जुजुबे फ्रूट, बोर म्हणजे जुजुबे फ्रूट। फार म्हणजे मेनी। थांबा म्हणजे स्टॉप किंवा वेट, थांबा म्हणजे स्टॉप किंवा वेट। आंबा म्हणजे मँगो, आंबा म्हणजे मँगो। पपई म्हणजे पपाया, पपई म्हणजे पपाया। चिकू म्हणजे चिकू। अननस म्हणजे पायनॅपल, अननस म्हणजे पायनॅपल। पेरू म्हणजे ग्वावा, पेरू म्हणजे ग्वावा। सफरचंद म्हणजे ॲपल, सफरचंद म्हणजे ॲपल। आता आपण त्या कवितेचे प्रश्नांची उत्तरे लिहिणार आहोत, तर तुम्हाला काळजीपूर्वक ऐकायचे आहे। ओके, प्रश्न क्रमांक 1, गाण्यात आलेली फळांची नावे सांगा। उत्तर, द्राक्ष, संत्रे, केळी, कलिंगड, बोर आणि आंबा। प्रश्न क्रमांक 2, नाशिकची द्राक्ष कशी आहेत, नाशिकची द्राक्ष कशी आहेत। उत्तर, नाशिकची द्राक्ष गोडच गोड आहेत। उत्तर, नाशिकची द्राक्ष गोडच गोड आहेत। प्रश्न क्रमांक 3, संत्र्याचं शहर कोणतं आहे, संत्र्यांचं शहर कोणतं आहे। उत्तर, संत्र्यांचं शहर नागपूर आहे, संत्र्याचं शहर नागपूर आहे। प्रश्न क्रमांक 4, वसईला कशाचा मान मिळाला आहे, वसईला कशाचा मान मिळाला आहे। उत्तर, वसईला केळ्यांचा मान मिळाला आहे, वसईला केळ्यांचा मान मिळाला आहे। प्रश्न क्रमांक 5, लालच लाल काय आहे। उत्तर, लालच लाल कलिंगड आहे। उत्तर, लालच लाल कलिंगड आहे। प्रश्न क्रमांक 6, हिरवीगार बोरं कोणत्या शहरात आहे, हिरवीगार बोरं कोणत्या शहरात आहे। उत्तर, हिरवीगार बोरं अहमदाबाद शहरात आहे, हिरवीगार बोरं अहमदाबाद शहरात आहे। प्रश्न क्रमांक 7, फळांचा राजा कोण आहे, फळांचा राजा कोण आहे। उत्तर, फळांचा राजा आंबा आहे, फळांचा राजा आंबा आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला वर्गपाठ आणि गृहपाठ आपल्या वहीमध्ये सुंदर व सुवाच्य अक्षरात लिहायचे आहे आणि वाचायचे सुद्धा आहे। ओके, पुन्हा भेटूया, बाय बाय।